नमस्कार, रेसिपीज विथ विद्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। आज आपण उपवासाची स्वीट डिश बघणार आहोत, म्हणजेच रताळ्याचे गोडगोड काप किंवा रताळ्याचे गोडगोड चिप्स, स्वीट चिप्स ऑफ स्वीट पोटॅटो। आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। रताळ्याचे गोडगोड काप किंवा चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य, इन्ग्रेडियंट्स, रताळे गरजेप्रमाणे आपण 200 ग्रॅम घेतले आहे, गूळ 100 ग्रॅम, गूळ किंवा साखर आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो, साजूक तूप 2 चमचे, काजू आणि बदाम 5-5 नग। आता आपण रताळ्याचे चिप्स करून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहे। आता आपण कढईत तूप गरम करायला ठेवूया। बघा, तर तूप पूर्णपैकी विरघळलेलं आहे, त्यात आपण गूळ ऍड करूया। गुळाचा पाक आपण करून घेत आहे। गुळाच्या ऐवजी आपण साखरही वापरू शकतो। पाक आता आपला चांगला तयार झालेला आहे। आता हळूहळू आपण या पाकात रताळ्याचे चिप्स ऍड करूया व त्याला 10 ते 5 मिनिटं होण्यासाठी ठेवूया। काजू आणि बदाम अशा प्रकारे आपण चॉप करून घेतलेले आहे। आता ते आपण कढईमध्ये ऍड करणार आहोत। अशा प्रकारे आपण ते या कढईत टाकूया। काजू आणि बदामाबरोबर आपण खोबऱ्याच्या केसही ऍड करू शकतो। बघा, आता हे मिश्रण आपण हलवून घेतलेलं आहे। आता वाफवण्यासाठी आपण 10 मिनिटं यावर झाकण ठेवूया। बघा, तर आता 10 मिनिटं झालेली आहेत। रताळ्याचे गोडगोड काप्स किंवा चिप्स कसे झाले ते आपण बघूया। वा, किती छान झाले बघा, आणि कलर सुद्धा किती छान आलाय। प्रमाणापेक्षा जास्त शिजवल्यास हे काप तुटू शकतात, याची दक्षता घ्यावी। उपवासाची स्वीट डिश खूपच छान, रताळ्याचे गोडगोड काप किंवा गोड चिप्स तयार झाले आहेत। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी रेसिपीज विथ विद्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।